विचार जर आमच्या काळजामध्ये कोरला गेला ना तर भारत देश सुजलाम सफलाम आणि एक बलशाली आणि एक युगात्मक राष्ट्र म्हणून भारत देश राहील असा आशावाद मी असा प्रगल्भ आशावाद मी या प्रसंगी व्यक्त करतो. हे स्वतंत्र जर आपल्याला खऱ्या अर्थाने जपवायचं असेल ना तर अखंड महाराष्ट्र असेल, अखंड भारत भूमी असेल आणि हे स्वातंत्र्य जर आपल्याला जपवायचं असेल ना तर भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते आणि त्या लोकशाही नावाचा गुलाम जर उधळायचा असेल ना तर गरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाचा सूर्य पोहोचला तर तिथलं शिक्षण, तिथलं युवक आणि तर पुन्हा एकदा भारत देश सुजलाम सुफलाम होईल असं मला वाटतं. आणि भारत देश एक महाकुल राष्ट्रकुल सत्ता देश बनू शकतो असं मला वाटतं. जाताना आणि या प्रगल्भ विचार मंचाची रजा घेताना मी यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दात इतकेच म्हणे, प्रत्येक वादळ पेलेन मी माझ्यात तो आत्मविश्वास आहे, प्रत्येक वादळ पेलेन मी माझ्यात तो आत्मविश्वास आहे, पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे, पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे, जमिनीत पाय रोवून तर सह्याद्री सारखा मी थाट आहे, जमिनीत पाय रोवून तर सह्याद्री सारखा मी थाट आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळांना तुमची माझ्याशी गाठ आहे, अरे जाऊन सांगा त्या वादळांना तुमची माझ्याशी गाठ आहे. एवढेच बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण. जय हिंद, जय भारत.